राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावात शासनाने 9,27,00,000 रुपये खर्च करून उभारलेल्या पाणी योजनेतून संपूर्ण गावाला दूषित पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत पाठविलेले पाण्याचे नमुने शुद्ध असल्याचा अहवाल आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असून गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. लवकरच या योजनेचे दुरुस्ती करावी अशी मागणी सुरेश भानुदास करपे, अकबर सय्यद, अण्णासाहेब सगळगिरे, बाळासाहेब माने, जनार्दन गोसावी आदींसह ग्रामस्थांनी केली आहे. 2017 साली जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना काम चालू झालं. तिचं काम पूर्ण 28 फेब्रुवारी रोजी पूर्ण झालं. त्यावेळी ग्रामपंचायतीने ताब्यात दिली. ती योजना ज्यावेळेस चालू झाली ते पाणी पूर्ण पिवळं पाणी गावाला पुरवठा होत होता. आम्ही वेळोवेळी पाणी बदलण्याची मागणी केली. ज्यावेळेस पालकमंत्री राम शिंदे असताना पंचायत समितीमध्ये एक मीटिंग भरली होती. त्या मीटिंगमध्ये मात्र मी 9 गाव पाणी योजनेच्या संदर्भात चर्चा केली की ते पाणी खराब येतं, दूषित येतं, ती पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसंच आमच्या ह्या टाकळीमिया योजनेत होऊ नये ही मागणी मी त्याच वेळेस त्यांच्या पालकमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये केली होती. परंतु आज ताग आहेत, कुठली त्याच्यावर कार्यवाही झाली नाही. आमचं प्रामाणिक असं म्हणणं आहे की या योजनेचं तळ्यातला गाळ काढून त्याची जलपर्णी काढली गेली पाहिजे. ती जलपर्णी काढून शिवाय ह्या तळ्याला शेजारी राहणाऱ्या लोकांचा प्रसूतीसाठी येतात, त्यामुळे ते पाणी खराब होतं, दूषित होतं, जनावर धुतले जातात. ते सगळं पाणी आमच्या टाकळीमिया गावाच्या ग्रामस्थांना प्यावं लागतं. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की ते त्या तळ्यासाठी मुसोडी तलावाला वॉल कंपाऊंड केलं जावं. महत्त्वाचा विषय, वॉल कंपाऊंड करून ते बंदिस्त केलं जावं, म्हणजे त्यात इतर लोक घाण करण्यासाठी जाणार नाहीत. आणि माननीय खासदार तनपुरे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी सूचना केली की तुमचं काही अडचणी असेल आम्हाला सांगत जा. तर साहेबांना मी मागच्या 15 वाड्यामध्ये मुसोडीतच पाणी खराब झालं असं सांगितलं असताना साहेबांनी माननीय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भंडारदारा नानोर साहेब यांना विनंती करून ते 15 दिवस जवळ 10 ते 12 दिवस पाणी आम्हाला भंडारदाराचं या मुसोडी तलावात सोडल्यामुळे पाण्याची पिवळसरपणा कमी झाला. माननीय आमदार प्राजक्ता तनपुरे यांनाही विनंती केली की तुम्ही आमदार जयंत पाटलांशी संधान साधून आमच्या तळ्यासाठी या तलावातलं पाणी शुद्ध करण्यासाठी काय करता येईल. मोठा खर्च आहे म्हटलं, पण तुम्ही आमदार जयंत पाटील हे आपले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि हे सगळं गाव त्याच्यावर अवलंबून आहे. दादा, तुम्ही आमच्या 32 गावावर लक्ष देऊन हे मुसवडीचं पाणी शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. पाणी एकदम दूषित आहे, पिण्याच्या लायकीचे पाणी नाही आहे. शासनाने याची काळजी घ्यावी. ते पुरवठा योजनेवर जे 9.5 कोटी शासनाने खर्च केलेला आहे, ज्या उद्देशाने ते खर्च केले ते पूर्ण सक्सेस फेल गेलेलं आहे. ग्रामस्थांना पाणी अशुद्ध मिळत आहे, शुद्ध पाणी द्यावं. कारण हे पाणी किती शुद्ध केलं तरी ते शुद्ध होत नाही, ते अशुद्धच पाणी या ठिकाणी मिळतं. ग्रामपंचायतीला दर महिन्याला कमीत कमी 3 लाख रुपये खर्च आहे, तेव्हा तो खर्च वाचवण्यासाठी या ठिकाणी माझी शासनाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थिती टाकळीमियाच्या पाणी पुरवठ्याला मुळा धरणातून पाणी द्यावं ही मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, OS News, राहुरी.